हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर. आणि आज आपण काही जून महिन्यातल्या, म्हणजे जसं आज 5 तारीख आहे, तर आजपर्यंतच्या काही महत्वाच्या न्यूज बघूया आपण. जसं की आज जागतिक पर्यावरण दिन आहे, सगळ्यांना जागतिक पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा. पण शुभेच्छा देऊन किंवा एकमेकांना हे करून चालणार नाहीये, तर अर्थातच आपल्याला सगळ्यांना जे काही पर्यावरण आहे, पर्यावरणाची हानी होण्यापासून वाचवावं लागणार आहे. हे सगळ्यांचं कर्तव्य आहे, कारण येणाऱ्या पिढ्यांसाठी जर आपण हे ठेवलं नाही तर त्यांना काय कळणार की पूर्वी काय होतं आणि काय, मग ती एक इतिहास जमा गोष्ट होईल. आणि आपलीच ड्युटी आहे की आपण पर्यावरणाचं संरक्षण कसं करता येईल, त्याचा बचाव कसा करता येईल आणि चांगल्या प्रकारे त्याला आपल्याला पुढच्या पिढीसाठी सांभाळून कसं ठेवता येईल, तर मग हे आपलंच काम आहे. आणि यंदाचं जे यजमानपद आहे ते भारताकडे आहे, तर मग आपण बघूया की काय काय महत्वाच्या गोष्टी आहेत ह्या पर्यावरण दिनाच्या, आणि अजून काही महत्वाच्या गोष्टींचा आपण ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यास करूया, जे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्यासाठी महत्वाचे असतील. तुम्ही मला अनअकॅडमीवरती सुद्धा फॉलो करू शकता, हा माझा प्रोफाईल असेल तिकडे. आणि हा प्रोफाईल पाथ आहे जो तुम्हाला फॉलो करता येईल, आणि ज्या काही कोर्सेस माझ्यातर्फे इकडे अपलोड होतील ते तुम्हाला तिकडे नक्कीच बघायला मिळतील. टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून जे काही पीडीएफ वगैरे असतील ते तिकडे तुम्हाला उपलब्ध होतील. त्यानंतर बघा, आजची पहिली न्यूज आहे, 111 जिल्ह्यातील प्रत्येकी 25 गावांमध्ये कृषी कल्याण अभियान आहे. आता सगळ्यांनाच माहित आहे, आपले जे पंतप्रधान आहेत त्यांनी वारंवार शेतकऱ्यांचं जे काही उत्पन्न आहे ते दुप्पट करण्याचं इथं ध्येय बाळगलेलं आहे, आणि चांगली गोष्ट आहे ती. त्याला एक थीम, त्यांनी एक टाइमलाईन सुद्धा दिलेली आहे की 2022 पर्यंत किंवा 2022 सालांपर्यंत देशातील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचं उत्पन्न इथं दुप्पट करण्याचं एक उद्दिष्ट आहे. मग त्याच दृष्टिकोनातून जुलै, म्हणजे 1 जून ते 31 जुलै 2018 पर्यंत कृषी कल्याण किंवा कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयातर्फे इथं कृषी कल्याण अभियान राबवलं जात आहे. ही पीआयबीची न्यूज आहे, महत्वाची न्यूज आहे त्या दृष्टिकोनातून. आणि महत्वाची अजून एक गोष्ट, मग ह्या अंतर्गत कोणत्या कोणत्या तुम्हाला इथं शेतीच्या व्यतिरिक्त कोणत्या कोणत्या गोष्टी किंवा कोणते कोणते जे प्रायमरी किंवा प्राथमिक व्यवसाय ज्यांना आपण म्हणतो त्यांचा इथं समावेश करण्यात आलेला आहे, तर तेही आपण बघूया. मग बघा, शेतकऱ्यांना त्यांचं उत्पन्न वाढवता यावं आणि शेतीची जी काही तंत्रे आहेत, नवनवीन तंत्रे, तसं इस्रायल सारख्या देशांमध्ये आपण बघतो की पाण्याची कमतरता सुद्धा असताना त्यांनी एकदम विकसित अशी शेती तिकडे चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करतात ते, तशीच शेतीची तंत्रे इथं विकसित करता यावी यासाठी सुद्धा या अभियानांतर्गत सर्व प्रकारचे सहाय्य आणि सल्ला इथं शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. आणि नीती आयोग, ज्या प्लॅनिंग कमिशनला रिप्लेस करून नीती आयोग आलेला आहे, त्या नीती आयोगाच्या निर्देशानुसार इथं विकासासाठी जे काही महत्वाकांक्षा असलेल्या 111 जिल्ह्यांमधील प्रत्येकी 25 गावांमध्ये ग्राम विकास मंत्रालयाच्या सल्ला मसलतीने हे अभियान तिथं राबवलं जात आहे. पुढे बघूया, मग बघा, शेतीच्या व्यतिरिक्त म्हणजे कृषीच्या व्यतिरिक्त इथं अजून कोणत्या कोणत्या विभाग इथं काम करतील, तर बघा, कृषी आहे, त्यामध्ये सहकार आहे, कृषक कल्याण विभाग आहे, दुग्ध व्यवसाय, त्यानंतर मत्स्योद्योग, कृषी संशोधन आणि शिक्षण विभाग, अशा विविध विभागांमार्फत या अभियानाचा इथं कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे, जेणेकरून पुढचं जे हे अभियान चालवण्यात येत आहे 1 जून ते 31 जुलैपर्यंत, तर त्यावर महत्वाचं म्हणजे या अभियानाच्या वाटचालीवर चालत असताना तिथं कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम न यायलासाठी किंवा एक प्रकारचं समन्वय साधण्यासाठी तुम्हाला एवढे सगळे इथं विभाग बघायला मिळतील जे ह्या अभियानासाठी काय करतील, तर मदतगार साबित होतील. मग बघा, या अभियानाच्याच अवधीत या संबंधित गावांमध्ये सर्व शेतकऱ्यांना मृदा आरोग्य कार्ड, ज्याला सॉइल हेल्थ कार्ड म्हटलं जातं, ती एक योजना आहे, आपल्या पंतप्रधानांनीच लॉन्च केलेली आहे. त्यामध्ये मृदेचं जे काही स्वास्थ्य असतं, जसं आपलं स्वास्थ्य असतं, ते बिघडलं की आपण काहीच काम करू शकत नाही, आपल्या तब्येतीवर तर परिणाम होतोच पण आपल्या बाकीच्या गोष्टीवर सुद्धा तुम्हाला इथं परिणाम बघायला मिळतो, तसाच मृदेचं सुद्धा एक स्वास्थ्य असतं, त्या स्वास्थ्य कार्ड आहे आणि त्या स्वास्थ्य कार्डांचं इथं वितरण करणं, मग जे काही मातीचे नमुने आहेत किंवा मृदेचे नमुने आहेत ते लॅबोरेटरीज मध्ये पाठवणं, आणि फॉर एक्झाम्पल जर एकदम आम्लयुक्त तिथे मृदा असेल किंवा आम्लारयुक्त मृदा असेल, तर त्यासाठी ज्या काही उपाययोजना असतील त्या इथं ह्या लॅबोरेटरीज तर्फे तिथं सांगितल्या जातील. मग शेतकरी त्यांना जे काही तिथं सल्ला दिलेला असेल त्यानुसार त्यांच्या मातीचं, म्हणजेच
शेतातील जे काही मृदा आहे त्यांचं आरोग्य सांभाळण्याचा ते प्रयत्न करतील. मग अशा मृदा आरोग्य कार्डांचं वितरण करणे, त्यानंतर सूक्ष्म सिंचनाची प्रात्यक्षिक आयोजित करणे, पायाच्या तसेच मौखिक आजारासाठी संपूर्ण लसीकरण करणे. आता सगळ्यांनाच माहिती आहे, जे शेतकरी शेतामध्ये वगैरे काम करतात त्यांना पायाचे किंवा जे काही तिथं गुरे असतात जसं बैल आहेत वगैरे, तर त्यांना काही आजार होतात, मग यासाठी लसीकरण वगैरे हे केलं जातं. तर असे विविध कार्यक्रम या अभियानाअंतर्गत इथं राबवण्याचा प्रयत्न केला आहे किंवा घेतले जाणार आहेत. मग बघा, शेती व्यतिरिक्त अजून इथं काय काय बघू शकता, तर बघा मधुमक्षिका पालन, त्यानंतर मशरूमची लागवड आणि स्वयंपाक घरातील बाग, अशा उपक्रमात प्रत्येक गावात माहिती आणि इथं प्रशिक्षण सुद्धा दिलं जाणार आहे. आणि ह्या उपक्रमात विशेष म्हणजे महिला आणि शेतकऱ्यांना इथं प्राधान्य दिलं जाणार आहे, जी एक अतिशय महत्वाची बाब आहे. कारण माहित आहे की महिला शेती आणि बाकीचं जे काही घर वगैरे असतं, कुटुंब वगैरे असतं, त्याला सांभाळण्याचा खूप चांगला प्रयत्न करतात ते. म्हणूनच पहिल्यांदा इथं महिला आणि त्यानंतर शेतकऱ्यांना इथं प्राधान्य देण्याचा एक प्रयत्न केला जाणार आहे. त्यानंतर पुढची न्यूज बघूया. बघा, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यांच्या पर्यावरण मंत्रालयाची जे असतात, राज्याचे प्रत्येक राज्याचे पर्यावरण मंत्री जे असतात, या मंत्र्यांच्या परिषदेचं उद्घाटन. आता ह्या परिषदेचं जो काही उद्घाटन आहे, ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जे काही सर्व भागधारक आहेत या पर्यावरण संरक्षणाच्या प्रयत्नासाठी करावेत असं आवाहन केंद्रीय पर्यावरण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी केलेलं आहे. आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी दिल्लीत हे आयोजित करण्याचं काम सुद्धा इथं, म्हणजे ज्यावेळेस हे आयोजित झालं त्यावेळेस त्या परिषदेला संबोधित असताना डॉ हर्षवर्धन बोलत होते. तर मग बघा, बी प्लास्टिक पोल्युशन हे केवळ एक घोषवाक्य राहू नये अशी त्यांनी अपेक्षाही व्यक्त केली. म्हणजेच बीट प्लास्टिक पोल्युशन आपण असं म्हणू शकतो की फक्त आपल्याला नेहमी आता काही दिवसांपासून ऐकायला मिळतंय की प्लास्टिक बंदी झालीय, प्लास्टिक बंदी झालीय, पण कुठं झाली? वारंवार आपल्याला प्लास्टिक बघायला मिळतं, ह्यांना त्या रूपात बघायला मिळतं. आपण घरून पिशवी नेत नाही, मग काहीतरी करतो, रिक्वेस्ट करतो, मग भाजीवाले सुद्धा आपल्याला प्लास्टिक देतात. ही फक्त पेपरवर झालेली आहे. जोपर्यंत ती प्लास्टिक बंदी आपण आपल्या मनातून करणार नाही, बाहेर जाताना एक पिशवी नेणं, कापडी पिशवी असू द्या, कुठलीही पिशवी असू द्या, पेपरची असू द्या, मग ती पिशवी नेणं आपली ड्युटी आहे. आणि ह्यामुळेच प्लास्टिक पूर्णपणे तिथं बंद होऊ शकतं. हेच म्हणणं आहे केंद्रीय मंत्री डॉ हर्षवर्धन यांचं, की ती फक्त एक घोषवाक्य राहू नये, ती प्रत्यक्षात तिथं उतरावी अशी अपेक्षाही तिथे त्यांनी व्यक्त केलेली आहे. मग बघा, आपण जे प्लास्टिक आपल्यापासून सुरुवात करतो आणि बाकी सगळ्यांपर्यंत ते पोहोचलेलं आहे, अशा प्लास्टिकचा दररोज 25,000 टन प्लास्टिकचा कचरा तिकडे निर्माण होतो. म्हणजे बघू शकता तुम्ही ही किती मोठी समस्या आहे. आणि ह्या समस्येला लवकरच जर आळा घालण्यात नाही आला तर ते पृथ्वीला पूर्णपणे आपल्या विळख्यात घेईल. आणि आपण जे म्हणतोय की पर्यावरण दिन साजरा करतो आपण, त्यानंतर जागतिक पाणी दिन साजरा करतो, हे फक्त दिन फक्त पेपरवरच साजरे होतील, त्याचा काहीही अर्थ उरणार नाही, असं इथं पर्यावरण मंत्री डॉ हर्षवर्धन यांचं सुद्धा म्हणणं आहे. मग ते आपण थोडंसं सिरियसली घ्यायला पाहिजे. मग बघा, प्लास्टिकमुळे काय काय होतं, तर प्लास्टिक मुळे पर्यावरणाला वाढता धोका लक्षात घेऊन तंत्रज्ञान, निधी आणि संशोधनाच्या माध्यमातून त्यावर तोडगा काढण्याची आवश्यकता असल्याचंही डॉ हर्षवर्धन यांनी सांगितलेलं आहे, जे केंद्रीय मंत्री म्हणजेच केंद्रीय पर्यावरण मंत्री आहेत. मग बघा, प्रत्येक प्रकारच्या कचऱ्यातून संपत्तीची निर्मिती होऊ शकते, मात्र त्यासाठी समर्पित प्रयत्नाची, म्हणजे जे तुम्ही फेकून दिलेलं असतं त्यामधून युजेबल सुद्धा होऊ शकतं, त्याला तुम्ही 3 R's म्हणू शकता, ज्यामध्ये त्याला रियूज, रिड्यूस आणि त्यानंतर परत त्याला हे करू शकता, रिसायकल करू शकता. तर अशा प्रत्येक गोष्टीचा आपण तिथं एक वापर परत परत केला पाहिजे, जेणेकरून तो कचरा होणार नाही. आणि त्या कचऱ्यापासून अजून तो पुढची समस्या, म्हणजे जी भयावह समस्या बघतो आपण कचऱ्याची, तर ती तिथं होणार नाही. मग बघा, प्रत्येक राज्यातील पर्यावरण मंत्र्यांनी आपापल्या राज्यातील नागरिकांना पर्यावरणाच्या रक्षणासाठी सजग करण्यासाठी लहान सामाजिक चळवळी उभाराव्यात आणि एकत्रित प्रयत्न करावेत, असं ह्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त इथं जी काही राज्यांच्या पर्यावरण मंत्र्यांची परिषद झाली होती, त्या परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी किंवा त्यावेळेस संबोधताना त्यांनी इथं म्हणजे बोललेलं आहे केंद्रीय पर्यावरण मंत्री डॉ हर्षवर्धन यांनी. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. त्यानंतर बघा, पुढची न्यूज असेल,
केंद्र शासनाने संरक्षण नियोजन समिती तयार केलेली आहे. तर या संरक्षण नियोजन समितीचे जे अध्यक्ष असतील ते आहेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार NSA म्हणजेच अजित डोभाल सर. तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि ह्या समितीचं काय काम आहे तर बघा, देशाच्या संरक्षण नियोजनामध्ये बदल घडविण्यासाठी भारत सरकारनं एका संरक्षण नियोजन समितीची ही समिती इथं आयोजित करण्यात आलेली आहे, ज्याचं अध्यक्षपद अजित डोभाल हे असतील. मग बघा, यामध्ये अजून काही महत्वाचे इथं हे आहेत सदस्य आहेत, ज्यामध्ये तीनही संरक्षण दलाचे सेवा प्रमुख आणि संरक्षण खर्च आणि परराष्ट्र विभागांचे सचिव सुद्धा या समितीमध्ये सामील असतील. मग या समितीचा अभ्यास किंवा प्रश्न जर आला तर आपल्याला त्यांचे अध्यक्ष आणि ह्या सगळ्या गोष्टी इथं लक्षात असल्या पाहिजे. त्यानंतर अतिशय महत्वाची न्यूज, अग्नि 5 या अण्वस्त्र वाहू क्षेपणास्त्राची 6वी यशस्वी चाचणी झालेली आहे. आताच्या कंबाईन मध्ये माझी PSI STI SOची जी कंबाईन झालेली आहे त्यामध्ये अग्नि 5 आपल्याला पल्ला विचारला होता, किती लांबीचा आहे तो, तर साधारणत 5000 ते त्यापेक्षा पुढचा आहे तो. मग बघा, आतापर्यंत ह्याच्या 5 ज्या चाचण्या होत्या त्या पूर्ण झालेल्या आहेत. 6वी 5 चाचणी सुद्धा तिथे यशस्वीरित्या पार पडली आहे. मग बघूया आपण अग्नि 5 बद्दल विशेष काही महत्वाच्या गोष्टी. 5000 किलोमीटरची मारक आणि अण्वस्त्रेही वाहून नेण्याची क्षमता असलेल्या स्वदेशी बनावटीची आहे, इंडिजिनियस डेव्हलपमेंट आहे ही. बघा, इंडिजिनियस मेकिंग सुद्धा आहे. तर मग स्वदेशी बनावटीच्या अग्नि 5 या क्षेपणास्त्राची 3 जून 2018 रोजी ओडिशातील बालासोर येथून यशस्वीरित्या इथं चाचणी पार पाडलेली आहे. आपल्याला ठिकाण सुद्धा लक्षात ठेवायचं, ओडिशातील बालासोर. मग बघा, ही जे आहे ही जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं एक ब्लास्टिक क्षेपणास्त्र आहे, ज्यामध्ये इथं बघू शकता की बंगालच्या खाडी आता बंगालच्या उपसागरामध्ये किंवा बे ऑफ बेंगॉलच्या उपसागरामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम जे बेट आहे ज्याचं पूर्वीचं नाव व्हीलर आयलंड होतं हेही लक्षात ठेवा तुम्ही. तर ओडिशा सरकारने व्हीलर आयलंडचं नाव चेंज करून डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांच्या नावावरून त्यांना सन्मानित करण्यासाठी इथं हे नाव ठेवण्यात आलेलं आहे. आणि इथूनच याची यशस्वीपणे इथं लॉन्च करण्यात आलेली आहे अग्नि 5 ची. आणि डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांचं नाव इथं का देण्यात आलंय, कारण तिथं जे सुरुवात आहे अण्वस्त्र वाहू क्षेपणास्त्राची चाचणी करण्याची तर तिथूनच झालेली आहे. आणि त्यांनी जे हे व्हीलर आयलंड होतं ह्याला थिएटर ऑफ ड्रामा असं सुद्धा म्हटलेलं आहे. ज्यावेळेस म्हणजे आपण म्हणतो ना की डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर हे अग्नि 5 किंवा जे असे काही महत्वाचे जे क्षेपणास्त्र आहेत त्यांचे जे हे आहेत तर काय म्हणतायत त्यांचे ते जनक म्हणून ओळखले जातात. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. मग बघा, अग्नि 5 ची पहिली चाचणी 19 एप्रिल 2012 रोजी झाली, दुसरी 15 सप्टेंबर 2013, त्यानंतर तिसरी 31 जानेवारी 2015 आणि चौथी चाचणी जी झाली होती ती 26 डिसेंबर 2016 रोजी. त्यानंतर 5वं जे परीक्षण झालं ते 18 जानेवारी 2018 झालं आणि ह्या सर्व चाचण्या इथं यशस्वी ठरलेल्या आहेत. तशीच 6वी चाचणी सुद्धा म्हणजे आताची जी झालेली आहे ती 6वी चाचणी सुद्धा यशस्वी आहे आणि या मालिकेतील हे सर्वात आधुनिक क्षेपणास्त्र आहे हेही आपल्याला लक्षात ठेवायचंय. मग ह्याचा काय काय वापर होईल तर बघा, नेव्हिगेशन आणि दिशादर्शक वॉरहेड आणि इंजिन संबंधी नवीन तंत्रज्ञांनी युक्त आहे आणि हायस्पीड कम्प्युटर आणि कोणतीही कमतरता सहन करण्याची क्षमता असलेल्या सॉफ्टवेअर बरोबर रोबोट्सच्या साह्याने या क्षेपणास्त्राची लॉन्चिंग होण्यास इथं मदत होते. मग बघा, 5000 किलोमीटरहून जास्त अंतरावर मारगिरी करणाऱ्या अग्नि 5 ची लांबी जी आहे ती 17 मीटर असून रुंदी जी आहे ती 2 मीटर आहे. तर हेही आपण लक्षात ठेवू शकतो, ह्या महत्वाच्या गोष्टी असतील अग्नि 5 बद्दलच्या. मग अग्निमध्येच म्हणजे अग्नि 5 मध्ये MIRV म्हणजेच मल्टिपल इंडिपेंडेबिलिटी टार्गेटेबलरी एंट्री व्हेकल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे, त्यामुळे ती यातून एकाच वेळी अनेक ठिकाणी लक्ष्य सुद्धा करू शकते. ह्या अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत अग्नि 5 बद्दलच्या, जो प्रश्न कंबाईनमध्ये येऊन गेलेला आहे. त्यानंतर पुढची न्यूज बघा, तशी तर ही न्यूज जुनी आहे पण हे ऑपरेशन महत्वाचं असल्यामुळं खूप महत्वाची वाटली त्यामुळे मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं आपण ऑपरेशन संकट मोचन किंवा अजून ऑपरेशन बघितलेले आहेत कालच्या व्हिडिओमध्ये, तसंच हे ऑपरेशन निसार आहे. तर बघा, ऑपरेशन निसार काय आहे, ऑपरेशन सोकोट्रा येमेनमध्ये संकटात अडकलेल्या भारतीय नागरिकांना सोडवण्याची ही मोहीम आहे.
आणि ह्यामध्ये एक भारतीय नौदलाचं जहाज इथं काम करणार आहे, ज्यामध्ये INS सुनैना असं याचं नाव आहे. आणि आद्यांच्या खाडीमध्ये एका मोहिमेसाठी हे तयार करण्यात आलेलं आहे किंवा तैनात करण्यात आलेलं आहे. मग बघा, 24 मे 2018 रोजी अत्यंत तीव्र अशा मेकेन्यू चक्रीवादळानंतर हे मेकेन्यू चक्रीवादळ आहे जे MN खाडीत सोक्रोटा येथे संकटात अडकलेले जे आपले भारतीय आहेत, ह्या 38 भारतीय नागरिकांना सोडवण्यासाठी ही मोहीम चालवली जात आहे. आणि येथे जे अडकलेले 38 भारतीय आहेत ते सुरक्षित असल्याचं नोंदवलं गेलेलं आहे. आणि त्यांना पुढे येऊन पोरबंदर येथे उतरवलं जाईल, जी महत्वाची गोष्ट आहे. मग ऑपरेशन निसार कशासाठी आहे, तर सोकोट्रा MN संकटात अडकलेले आपले जे भारतीय नागरिक आहेत त्यांनाही सोडवण्याची मोहीम आहे. आणि या जहाज कोणतं तैनात करण्यात आलेलं आहे, तर INS सुनैना. ओके, पुढची न्यूज बघूया. बघा, आंध्र प्रदेशाची शून्य खर्चाची नैसर्गिक शेती योजना. आता आंध्र प्रदेश राज्य जे शासन आहे यांनी शून्य खर्चाची नैसर्गिक शेती योजना सादर केलेली आहे, ज्यामध्ये जसं आपले पंतप्रधान म्हणतात की 2022 पर्यंत म्हणजे 2022 सालापर्यंत शेतकऱ्यांचं जे उत्पन्न आहे ते दुप्पट करण्याचा उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. तसंच आंध्र प्रदेश शासनानं सुद्धा इथे एक योजना सुरू केलेली आहे, शून्य खर्चाची नैसर्गिक शेती योजना, ज्यामध्ये 2024 सालापर्यंत 6 कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्याच्या उद्देशाने ही योजना इथं सुरू करण्यात आलेली आहे. मग बघा, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढविण्यासाठी आणि आरोग्याच्या दृष्टीनं कृषी उत्पन्न गुणवत्ता पूर्ण करण्यासाठी ही पर्यावरणपूरक योजना आहे जी आंध्र प्रदेशनं सुरू केलेली आहे. बघा, आताच्या कंबाईनमध्ये तेलंगणाची जी CM आहेत त्यांच्या योजनेवर KCR यांच्यावर नाव म्हणजे योजना आली होती की ही योजना कोणत्या राज्यानं सुरुवात केलेली आहे. तशीच ह्या पुढच्या एखाद्या एक्झाम मध्ये ह्यावर प्रश्न येऊ शकतो की आंध्र प्रदेशची किंवा शून्य खर्चाची नैसर्गिक शेती योजना कोणत्या राज्य शासनानं सुरू केलेली आहे. तर हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की शून्य खर्चाची नैसर्गिक शेती योजना ही आंध्र प्रदेश राज्यानं सुरू केलेली आहे, ज्यामध्ये 2024 सालांपर्यंत शेतकऱ्यांचं जे काही उत्पन्न आहे आणि आरोग्याच्या दृष्टीनं इथं कृषी उत्पन्न गुणवत्ता पूर्ण करण्यासाठी ही एक पर्यावरणपूरक योजना आहे. त्यानंतर पुढची महत्वाची न्यूज बघूया. बघा, पुढची न्यूज आहे FDI कॉन्फिडन्स, ज्याला जे बाहेरील म्हणजे फॉरेनर जे काही आपल्या इकडे एक इन्व्हेस्टमेंट करतात त्याचा एक कॉन्फिडन्स इंडेक्स आहे तो 2018 मधला, तो भारत त्यामध्ये 11व्या स्थानी आहे. तर बघा, हा इंडेक्स का प्रसिद्ध झाला किंवा कोण प्रसिद्ध करतं आणि यात जी क्रमवारी आहे देशांची ती आपण बघूया आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. मग बघा, AT केर्नी या वैश्विक सल्लागार कंपनीने नुकतंच FDI कॉन्फिडन्स इंडेक्स 2018 नावाचा इथे एक इंडेक्स किंवा अहवाल प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये परकीय थेट गुंतवणूक, ज्याला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं, तर परकीय थेट गुंतवणुकी संदर्भात देशावर असलेल्या गुंतवणूकदारांची विश्वसनीयता, कॉन्फिडन्स म्हणजे काय तर विश्वसनीयता इथं प्रदर्शित होते. ज्या विश्वसनीय निर्देशांकामध्ये भारत 2017 सालच्या 8व्या क्रमांकावरून 3 स्थानांनी खाली घसरला आहे आणि 3 स्थानांनी खाली घसरत आता 11व्या क्रमांकावर आहे. म्हणजे 2018 मध्ये भारत हा 11व्या स्थानी आलेला आहे, हेही आपल्याला लक्षात ठेवायचं. 2017 मध्ये तो 8व्या क्रमांकावर होता, 2018 मध्ये तो 11व्या क्रमांकावर आहे. मग या वर्षीच्या यादीमध्ये फक्त 7 आशियाई देशांचा इथं समावेश आहे, ज्यामध्ये जागतिक यादीतले काही देश बघूया. पहिले 10 देश, ज्यामध्ये अमेरिका पहिला आहे, त्यानंतर कॅनडा, जर्मनी, ब्रिटन, चीन, जपान, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड आणि इटली या देशांचा इथं नंबर लागतो. तर ही क्रमवारी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर बघा, भारतानंतरचा नंबर म्हणजे 11, भारताचा जो 11 नंबर आहे त्यानंतर सिंगापूरचा नंबर लागतो 12वा, त्यानंतर न्यूझीलंड 16 आहे, दक्षिण कोरिया 18 आहे. असे क्रमांक सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, मागचे आणि पुढचे सुद्धा. कारण आताच्याच कंबाईनमध्ये प्रश्न आला होता की जे मुंबई हे जे शहर आहे जागतिक श्रीमंत शहरांमध्ये 15व्या स्थानी आहे, तर मग त्याच्यानंतरचा नंबर कुणाचा होता. तर हे क्रमांक आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, कारण भारताच्या बाबतीतील ज्या काही न्यूज असतात त्या आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट असतात. त्यानंतर बघूया आजची महत्वाची न्यूज आणि शेवटची न्यूज, जागतिक पर्यावरण दिन. सगळ्यांनाच माहित आहे दरवर्षी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून सगळ्या जगभरात साजरा केला जातो आणि पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, त्यानंतर
पर्यावरणाच्या ज्या काही समस्या आहेत त्या कमी करणे, संवर्धन विषयक जागरूकता निर्माण करणे हा जागतिक पर्यावरण दिनाचा काय आहे तर महत्वाचा उद्देश आहे, महत्वाचा हेतू आहे. मग बघा, पर्यावरणासाठी पूरक निर्णय घेण्याची क्षमता लोकांमध्ये निर्माण व्हावी म्हणूनच पोषक वातावरणाची निर्मिती करणे हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा एक एक हेतू आहे, एक उद्देश आहे. मग बघूया आपण की पर्यावरण दिनाची सुरुवात कशी झाली होती. सगळ्यांनाच माहित आहे आतापर्यंत दोन जागतिक युद्ध झालेली आहेत. पहिलं महायुद्ध साधारणतः 1914 ते 1918 पर्यंत चाललेलं आहे आणि दुसरं महायुद्ध 1939 ते पुढे 45 पर्यंत चाललेलं आहे. त्यानंतर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. मग पहिल्या महायुद्धानंतर मानवाचा निसर्गावरील आघाताचे जे परिणाम होते इथं शास्त्रज्ञांच्या लक्षात आलेले आहेत आणि तिथूनच एक आपण असं म्हणू शकतो की पर्यावरणासाठी काहीतरी मानवाचं सुद्धा कर्तव्य आहे, मानवानं सुद्धा पर्यावरणाचं संरक्षण केलं पाहिजे अशी बाब इथं दिसू लागलेली आहे. तर आपण बघूया, मग फक्त युद्ध जे याला कारणीभूत नाहीयेत तर बघा औद्योगिक क्रांती सुद्धा याला कारणीभूत आहे. म्हणजेच औद्योगिक क्रांतीच्या फळाबरोबर त्याचे जे दूरगामी गंभीर परिणाम आहेत ते माणसाला भेडसावू लागलेले आहेत. मानवाला भेडसावत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्याच्यासाठी ज्या काही नैसर्गिक गोष्टी आहेत सरळ सरळ त्या गोष्टीवरच ह्या सगळ्या गोष्टीचा म्हणजे महायुद्धांचा त्यानंतर औद्योगिक क्रांतींचा असा तिथं परिणाम दिसू लागलेला आहे. मग त्यामुळे 1960 पासून पर्यावरण हा विषय स्वतंत्ररित्या इथं अभ्यासासाठी येऊ लागला आणि इथे एक चित्रच बदलत गेलं. जसं जसं पुढे दिवस हे होत गेले तसं तसं बघा बदलता हवा, ज्याला आपण क्लायमेट चेंज म्हणतो. त्यानंतर महत्वाचं म्हणजे मानवजातीला भेडसावू लागले, त्यामध्ये मनुष्य जीवावरच नाही तर पशु पक्षी सुद्धा यांना इथं ह्याचे सगळ्याचे परिणाम तिथं त्यांना सुद्धा भोगावे लागत आहेत आणि ह्याच संरक्षण म्हणून किंवा पर्यावरणाच्या संरक्षणासाठी म्हणूनच 5 जून 1972 या दिवशी स्टॉकहोम येथे बदलत्या वातावरणाची काय झालेली होती तर दखल घेत काही देशांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला. काही देश तिथे एकत्र जमलेले आहेत आणि तिथूनच जागतिक पर्यावरण दिनाची सुरुवात सुद्धा झाली. मग बघूया, बघा बदलतं हवामान आणि पर्यावरण याची दखल घेण्यासाठी ही परिषद स्टॉकहोम येथे झाली होती, ती परिषद आयोजित करण्यात आली होती आणि त्यानंतर म्हणजेच 1972 नंतर 2 वर्षांनी म्हणजेच साधारणतः 1974 पासून जागतिक पर्यावरण दिन इथं साजरा करण्यात येऊ लागला. मग पर्यावरणाच्या संवर्धनात अधिकाधिक देशांनी म्हणजे जगातील जे काही देश आहेत त्या अधिकाधिक देशांनी इथं सहभागी व्हावं ह्यासाठी 1987 पासून दरवर्षी एक एक संकल्पना ठरवून वेगवेगळ्या देशाकडे जागतिक पर्यावरण दिनाचं यजमानपद सुद्धा देण्यात येत आहे. मग यंदाचं जे यजमानपद आहे 2018 ते आपल्या भारताकडे आहे आणि यंदाच्या यजमानपद किंवा यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाची जी संकल्पना आहे ती आहे प्लास्टिक प्रदूषणावर आळा घालणं ही महत्वाची संकल्पना किंवा थीम आहे ही आपल्याला लक्षात ठेवायची आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. कारण यावर्षीचं यजमानपद जे आहे ते भारताकडे आहे आणि प्रश्न नक्कीच इथून अपेक्षित आहे. सो आजच्या काही महत्वाच्या घडामोडी होत्या ह्या जसं 3, 4 आणि 5 जूनच्या तर आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू मी एक्झाम कव्हर करण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग.